जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रेझी वर्ल्ड दूरसवीन मध्ये। तर मी असे सुमलो, ह्यो असा आतलो, तर आमच्याशी तुम्ही ओळखताय। आमचे जर जुनी सबस्क्रायबर असतात तर आमका नक्कीच ओळखताय। आपलो एक फंडर असा तो आपल्याक भेटला थेट पालघरला, त्याचं नाव असा आतिश ठाकूर। आमचं सांड काय ना हो, तो काय चला जमाचा नाय। थंबनेल बघून समजलं असतं तुमचं की आज आम्ही खडे आता होते। तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि व्हिडिओ भरपूर प्रेम द्या। आता बंद मुलांनो, आपली ट्रेन आलेली आहे, आता उतरायचं पालघर स्टेशनला। एस टी भेटली आहे आता आपली, ही बघा ही गाडी आहे। तर शनी जायचं आहे। बोल मरे, असं काय खुलला नाही का तुका? सो तर मित्रांनो, आता आपण एंट्री केली एक वाघोबा मंदिराकडे। आता पोचलेलो आपण वाघोबा मंदिराकडे। हा पायथा आहे मंदिराचा, गडाचा सॉरी, किल्ल्याचा इथं पायथा आहे। सीन बघू शकतात, व्ह्यू भारी आहे। हवा तसा पाऊस पडलेला नाही, नाहीतर इथे एकदम घसरण असलेले एकदम रस्ते असते। तर आता आपण स्टार्ट करूया इथून आपला ब्लॉक। स्टार्टिंग इथून खरी होते आपली, तर बघूया पुढची जर्नी कशी असणार आहे, कसा गड आहे, कसा किल्ला आहे आपला, सगळं तुम्हाला सांग इन्फॉर्मेशन भेटेल या ब्लॉगमध्ये। हो असत सर, तळी असत ना रे, तळी। हा तोच रस्ता जिथून आता आपण आलो, या घाटाचा रस्ता आहे मेन, म्हणजे हायवे भारी आहे एकदम। हे मग कपडे चेंज करूचे होत, त्या प्रकारे मित्रांनो आम्ही अर्धा पेक्षा कमीच चढलो आहे, अजून चढायचं आहे सध्या, अजून वरती चढायचं आहे, टाइम आहे वरती चढायचं। हा आमचा आतिश आणि आमचा एक ब्लॉगर तिकडे सध्या एक काम चालू आहे, चेंजिंग रूम ला गेलाय। हां, नंतर तुम्हाला परत भेटेल, तोपर्यंत मी हायच। हां, तुम्हाला इतकी इकडचे सिनेरियो मी दाखवतो तोपर्यंत। मित्रांनो, आपल्याला इथे भरपूर मित्रमंडळी भेटत आहेत। काही जण सकाळी 5-5 वाजता येतात। तर आता कुठेतरी पोचलो आहे टाप्यावरती, म्हणायला हरकत नाही, ही सपाट जागा सपाट आहे ना इथे। इथे वाटतं हवा तसा पाऊस पडला नाही आहे म्हणून घसरण असलेली वाट इथे झाली नाही आहे। हाप एवढी लागली, पाणी ताण पण लागले, पाणी आणलं नाही। सो तर मित्रांनो, भरपूर दम लागला आहे। कसं असतं ना, पहिल्यापहिल्या स्टार्टिंगला आपण एकदम जोरात जलोसत असतो ना, तर एकदम फास्ट फास्टमध्ये चढतो आपण, नंतरला दम लागतो एकदम। तो होडा ओढायचो हा, तुमच्यापैकी सावंतवाडीतलं कोण असतं तर आमका कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही कोकणातले असास काय, खायचे असास। आम कोकणी हा, मेन मुद्दा म्हणजे आमचं कुर्ले
हडखडे तरी बेनला हडे चांगल्या प्रकारे बेनून बघू शकताय तुम्ही चांगल्या प्रकारे बेनलेली हडे चांगल्या प्रकारे बेनून ठेवलाय नि ते सुकी लाकडं गावली तर नाहीतर काय बाबा पालो पाचोरो गोळा करू गो हा घालतो मग काय आमचं ठरलेलं योग असा फक्त कुरले कोणी पण धरा पेंदू तुम्ही खाय आणि लेंगी माका दिया बाकीचा काय तर वाघ खाऊ तुमका तिथला मारे कुरल्यांचे लेंगे मुख्य गोष्ट म्हणजे अर्ध्या वाट्यासून लोक खालती गेलेली असत सगळी बहुतेक जण गेली असंका का चढाक जमणार नाही आम्ही बघ कोकणातली माणसं असं आमका सवा या चढायची हडे तडे उणगे हुणगी बरं नाही म्हटलं तरी गौरेडे 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 फेल म्हणशात तर हा नाहीतर नाही आपल्या गावची पण भरपूर मंडळी भेटत आहेत कोकणातली तर पुढे जाऊन पब्लिक भरपूर आहे इथे बहुतेक जण येतात सांगितलेलं आहे ना मगाशीच की जवळपास 200 गाड्या खाली आहेत पार्किंगला तर तसेच इथे भरपूर माणसं आली आहेत बघू शकता कोकणातली अडे नाला सोपारा हा आपण गावाला भेटत आपले कोकणातली मंडळी खालते रोज आता चाललो आम्ही पण पाऊस काय पावसाचं काय नाम दिसत दिसणार हा नाही पाऊस उपान करू नाही हो झाला तरी पाच पानं देऊ चांगलं गावाक वरती पाच पानं घ्यायचो आम्ही पण मंडळी अडे कुरली गावलं गावाक नाही आमका बघताय तुम्ही मग तसं फिरतं वडे कुरले बरं वाटते सगळी पब्लिक बघून हो भरपूर जण एकच आमचा अडे तुमका बाजू काही फोटो देतो एक आमचा गौरेडो असा गौरेडो गौरेडो तो गौरेडो फेल करतो आला असता ना इकडे तर आपण अर्धा पण गड नसतो चढलो असतो आतापर्यंत तिथे आपण खाली पायथ्याशीच असलो असतो त्यांनी पाच लिटर पाणी खतम केलं असत आरामात काय नाही अरे भावाशी आमका मराठी नाही मालवणी बोलूचा पाणी खतम केलं असत मालवणी खडे शबाई घालतो मालवणी शबाई खडे घालतो जय शिवाजी महादेव इकडे पूर्ण जल्लोष चालले असं वाटतंय कारण की गाणी पूर्ण ऐकायला येतात साऊंड म्हणशाल तर इथे आपली पैसा कम मेहनत करता मागे तुमका दिसत अशी असतील उकडी उकडी माणसा काही पोरा विकून घ्या तुम्ही सो तर मित्रांनो इकडचा एकदा व्ह्यू बघा हृदयपर्शी एकदम व्ह्यू आहे इकडचा ते बरीचशी आपली मित्रमंडळी आलेली आहेत वेगवेगळ्या स्टेटमधून वेगवेगळ्या जागेवरून बघू शकता आपली पाणी संपलेलं आहे अजिबात त्याच्यात पाणी नाही आहे तर ताण बघशाल तर एकदम अजिबात एकदम म्हणजे कंठापर्यंत आलेलं आहे पाणी भरपूर ताण लागलेली आहे अजून आम्हाला चढायचं पूर्ण अर्धा घाट पूर्ण अर्धा गड चढायचा आम्हाला फास्ट तो एकदम म्हणजे शेवट आहे याचा वरती तुम्ही माणसं बघू शकता तुम्हाला इथं दिसत नसतील माझ्यामध्ये आपण आता चाललो आहे पुढे एकदम पुढे बघूया आता ही एका म्हणतात चिवारची पेट म्हणतात एका असत होय या उन्हात पाणी पण नाही आहे इथे अजिबात पिण्यासाठी पिण्याच्या भेटलाच नाही पण तळी वरती म्हणतात इथे तळी आहे असं ते बघूया आपण सो तर मित्रांनो जायचं आपल्याला इकडे आलो आता घनदाट जाळीमध्ये इकडे पाखरांचा चिवचिवाट पण भरपूर ऐकायला येतोय उपर दो टंकी तर मंडळी भी ते भरपूर आपल्याला माणसं दिसतात ट्रॅकिंगला आलेले बघू शकता
मित्रांनो, चालता चालता आपल्याला एक तास कमी झालेला आहे. आपण बरोबर 9:30 पायथ्याशी होतो, तर आता आपण अर्ध्या वाटत आलेलो आहोत. आम्हाला मध्यंतरी भेटलेले माणसं सांगत होते की तुम्हाला वरतीला 40 मिनिटं लागतात, तर ते माझ्या मते नक्कीच मधून गेले असणार आहेत 40 मिनिटं म्हणजे, कारण की हा गड खूपच मोठा आहे, तर 40 मिनिटं तर वाटत नाही मला लागतील असे. तर मित्रांनो, इथे काटेदार जाळी पण आहे, तर तुम्ही येताना नक्कीच सांभाळून या. पाणीच व्हाया आमकाय मित्र, पाणी आहे का वरती? येऊ दे येऊ दे. सो तर हा बघा मित्र, आतिश स्टॅमिना बरोबर झालाय. हा मेन ब्लॉक, हा मेन पॅच आहे आपल्या ब्लॉकचा. सो तर मी तुम्हाला इकडचा व्ह्यू 100% दाखवू शकेन. इथची पकड माझा, पकड तरी दाखव ना. मोबाईल पडला. सो तर मित्रांनो, थोड्याच वेळात आपण येणार आहे त्याच्या एकदा म्हणजे मेन पॉइंटला. मेन पॉइंटला येणार आहोत आता. बघा काहीच काय नजर आहे यार. तुम्ही काय करताय? मित्रांनो, इथे खाली एक टोपी पडलेली आहे, ती मला हवी आहे. तर आपण मिशन मध्ये आपलं टोपी आणायचं आहे. तर आता आपला शूट करणार आहे आदित्य धुरी, त्याच्याकडे कॅमेरा द्यावे आता. आपण मला मी टोपी कुठे ती दाखवतो एकदा बघून घ्या. टोपीचा शूट करत आमचा माकड चाललाय टोपी घ्यायला. माकडाला अर्धी काहीतरी दिसलं. अश
अशा प्रकारे खाली तरी उतरलाय. चल चल येऊन येऊन काय काय झोपान दि मरे. अशा प्रकारे सुमित खाली जाऊन काटे दिसले काटे इलो इलो. इकडे 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 तुम्हाला सांगतो एक गोष्ट महत्वाची, ती नोटीस करून घ्या. पहिले तुम्ही कधी पण ट्रॅकिंगला असाल ना, तेव्हा नक्की एक तरी पाण्याची बाटली घेऊन जावा, कारण की गडावर ते पाणी भेटेल की नाही याचा काहीच अंदाजा नाही आहे. पाण्यात पूर्ण तहान जीव निघत चाललाय पूर्ण एकदम. आता काहीतरी जुगाड करावा लागणार आहे. इकडे एक पाणी आहे पण ते गदळ आहे सगळं पाणी, तर ते गाळून आम्हाला घ्यावं लागेल. तर आम्ही आता जातो पाण्याचा शोध करायला. सो आता भटकंडी त्याला मराठी भाषेत शब्द आहे असा. चला तर मित्रांनो जाऊया आता आपण. हे बसतंय की येत आहे रे सोन्या? हे भावाशी येत आहे की बसतो? आपण पाण्याचा जुगाड करूया. हे चप्पल नको अशी जाऊ चल. चालेल अरे भावा जमोर झपून ठेव भावा मोबाईल. मोबाईल अशी गोष्ट एक कोणाला भेटत नाही आणि भेटेल त्याला देत नाही. मित्रांनो भरपूर वेळ आपण वाट बघितल्यावर की आता कुठे पाऊस सुरू झाला आहे आणि आता खरं खरी म्हणजे आता सुरू होणार आहे. अजून पूर्ण दिसणार आहे आज कुठे छत्री तर ठिकाणी पण आले नाही. इकडचा एकदम सुपर म्हणजे अप्रतिम एकदम व्ह्यू झाला आहे. आता थंडगार हवा सुटते खरं फिलिंग ढगाच आहे इकडे नाही फिलिंग ढगात खरं या आणि मजा घ्या. तुम्ही ही मजा नाही आम्ही म्हणतो तुम्ही कायच अनुभवली होती उच्च दिली दिली या भावाची होती. हा घेऊन गेला आपण तुम्ही नाही. तर मित्रांनी झाला आपला आता पॅकअप, वाजले 2:30. तर आता आपण जातो सगळे घरी. तर आता उतरतानाच एक तुम्हाला असा सौंदर्य बघा. झाला आता पॅकअप आपला, आपण जाऊया आता घरी डायरेक्ट थेट. उतरतानाचा व्ह्यू बघा एकदा. उगीच नाही म्हणत गेल्या मी गवरी ठेवत होते. कसे उतरतात इकडचा एक व्ह्यू दाखवायचा राहिलेला तर तो पण बघून घ्या. जेवढा दम लागतो तेवढा भरून पण निघतोय. सो
शो तर गायत आपण थोड्या वेळापूर्वी इकडे या टोकर बसलेलो. हॅलो ॲडजस्ट होय रे, फोटो काढणार नाही, खाली दे घ्या. हवा भरपूर रे. सो तर मित्रांनो, तुमका एक आमंत्रण देऊचा होता. आमचो भावकितलो आतिश ठाकूर याचं लगीन करूचा. पोरग्या बघितलेला, कणकवलीतला पोरग्या, कणकवलीतलाच मरे गावला. हो, दुसरा धरला, एक केला सोडली, दुसरीला धरली, त्यातली गत केल्या ना. हो, हळूहळू किती उतर, चल मर सर सर जमणार सांगणार नाही. आता आपण कपडे कपडे काढलेले आहेत, तर तुम्हाला तुम्ही कशी सांगितलं टाइम दाखवतो. इथून इथून पूर्ण क्लिअर व्ह्यू दिसतोय, तर तुम्ही इथं बघू शकता चांगल्या प्रकारे. ती तुमका वांडरांचा आवाज येतो, पण वांडर नाही तो, येतो येतो गुडो गावकार. दोनशे रुपये पेटीएम करा भाई नवऱ्यांनो. परत कपडे घातले आणि दुर्दैवाने माझी बॅग तुटली आहे. आता काय करायचं, असेच बॅग घेऊन जायची डायरेक्ट घरी. मम्मी त्या चार शिव्या खायच्या, गप्प बसायचं, हसतात बघ अशी बिले मा बिले. तर इकडे तुम्हाला सांगितलेलं तेच. टेस्टिंगसाठी इथे पॉईंट होता, तो झालेला आहे आता परत. तर तुम्हाला हा व्ह्यू पूर्ण बघायला भेटेल. सो तर पुढे नक्की बघत राहा, डू नॉट स्किप विथ इन व्हिडिओ. सो तर मित्रांनो, हा एकदा व्ह्यू बघून घ्या. तर मित्रांनो, आपण आता जस्ट येतो आहे काहीतरी. हाला काय करता यो, काय करता म्हणा काय. चलो चलो, लेट्स गो. हो तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अगदी जीव घामाडलेला, पूर्ण टी शर्ट भिजलेलं, अंगातून धूर येतोय, पूर्ण असा धूर येत आहे, धूर, बॉडी पूर्ण गरम झालेली आहे. आता धावू फिर सांगितलं तर 2 किलोमीटर आरामात धावू काय. आता मॅरेथॉन मध्ये गेलो ना, तरी 2 किलोमीटर आरामात धावू, इतकी बॉडी गरम झालेली आहे सध्या. जवळपास 3 किलोमीटर तरी उंच आहे ना. तुम्ही सांगतो आज किती किलोमीटर चाललो आपण सगळं सगळं. आज आपण चाललोय 7.5 किलोमीटर, 11,447 पावलं. तर म्हणजे विचार करा, भरपूर एकदम काय दिसत
लत्त मी दाखयतय म्हणजे गावलो तर शेवटीच गावलो आमका वरती आम्ही भरपूर शोधलं वेंगा आमका अजिबात गावाक नाही कडेच नाही गावाक आपल्या व्हिडिओला आता इकडे टू बी द एंड म्हणायची पाळी आलेली आहे सो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बेल ऐकून नक्की क्लिक करायला विसरू नका आपल्या नेक्स्ट अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला अपशब्द वगैरे का असं वाटलं असेल तर आम्हाला माफ करा एवढं म्हणून हा ब्लॉग मी बोलवला पुढचा ब्लॉग मी बनवणार बाय बाय.